थोडी मित्रांसोबतच्या मस्तीनंतर आम्ही सुधागडच्या वाटेला निघालो. गडावर जायला 3 मार्ग आहेत, त्यापैकी हा एक आहे. तर चला आपण गड चढायला सुरुवात करूया. अर्ध्यापेक्षा जास्ती गड सर केल्यानंतर आम्ही या वॉटरफॉलचा आनंद घेतला व मरगळ झटकून पुढील प्रवासाला निघालो. हे आहे गडावरील महादेवाचे मंदिर व मंदिराच्या मागच्या बाजूलाच एक कमळतळे आहे. गडाचा इतिहास सांगायचं झालं तर पूर्वी या गडाचं नाव भैरवगड असे होते. महाराजांनी हा गड जिंकल्यानंतर त्याचं नाव सुधागड असे करण्यात आले. Thank you.
देवीच्या मंदिराच्या परिसरात आपल्याला काही विरगळी बघायला मिळतात. गडावर काही पिरांच्या समाधी बघायला मिळतात. सुधागडावर बघण्यासारख्या तशा बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्यापैकीच एक महादरवाजा म्हणून आहे. बोललं जातं की महादरवाजा हा गडावरील सर्वात महत्त्वाचं आकर्षण आहे. आम्ही काही वेळ गडावरती घालवल्यानंतर महादरवाजाच्या दिशेने निघालो. तर आपण जवळजवळ 15 मिनटं खाली उतरल्यानंतर महादरवाजाकडे पोहोचलो आहे. महादरवाजा, जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की महादरवाजा हे गडावरचं मुख्य आकर्षण आहे. तर महादरवाजाची रचना तुम्ही बघू शकता. महादरवाजा जर आपण बघितला तर त्याची रचना गोमुखी रचना आहे. त्याचा फायदा असा की शत्रूला हल्ला करताना गोंधळ निर्माण व्हावा. सुंदरशा अशा सनसेटच्या शॉटनंतर मी हा ब्लॉग इथेच थांबवतो आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला सर्वांना हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा.